न्यूज रूम अपडेट बुलेटिनान पूण उपरांत त्यो बातम्यो शिजोवपाचें काम जे न्यूज सब एडिटर करतातूच. आयज गोंयान कितें घडलें? आयज पणजेन खुबश्यो घडामोडी जाल्यात. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले गोंय हे शांतीप्रिय राज्य जावन आसा. रिपोर्टर आमचे कडेन खबरी हाडीच आसता, ज्या कडेन न्यू न्यूज येत आसतात. वातावरणाची चाचणी करून ते परत येतले. चंद्रार जमीन घेवपी आमकां म्हणजे खूप व्हडली व्हडली नांवां आमी आयकल्यात आसतली. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन केन्ना इन प्रोपर आमकां पळोवंक मेळटले, केन्ना ब्लूम जातले. गोंयान क्राईम रेट वाडला, त्या 24 वरां गोंयान वेगळ्या 3 कोटी मेळ्ळा. देशांचो फुडलो तपास चालू आसा. ग्रामसभेन ह्यो कितलेशेच फावटी विशय येयल्लो. गोमंतक टुडे 7 वरांचेर बुलेटीन पळोवपाक विसरूं नाका. तर अश्यो प्रत्येक अपडेट्स घेवपा खातीर आमच्या सगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांक फॉलो करा. युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर येणाऱ्या खबरां खातीर पळत रावा गोमंतक टीव्ही. नमस्कार, हांव उशा जरावकर. समेस्त गोंयकारांक दसऱ्याची परबी दिवन हांव न्यूज रूम बुलेटिनाक सुरवात करता. आयज दिसभरात कितें घडलें हें आमी आमच्या सब एडिटर आनी रिपोर्टरा कडल्यान जाणून घेवया. तर आमी पयलीं वचूया आमचो डेस्क इन्चार्ज सुशांता कडेन. ताणें आयज खंयची म्हत्वाची बातमी केल्या ती आमी पळोवन घेवया. सुशांत, आयच्या दिसाची सगळ्यात म्हत्वाची अपडेट म्हटल्यार राष्ट्रीय खेळ सर्तीत आयज बॅडमिंटनात मॅन्स सिंगलाची फायनल झाली. आणि हातूंत तेलंगणाचो एक युवा खेळगडो एम थरुणान बॅडमिंटनात भांगरा पदक जिंकले. म्हत्वाची गजाल म्हळ्यार ताणें जो एक बरो खेळगडो म्हणटा तो सौरभ वर्मा हाका हारयलो. पयलो सेट 15-21 असो जिंकले. उपरांत दुसरो सेट ताणें 21-16 असो ताका हार खावची पडली. परत तिसऱ्या सेटा मेरेन ही गेम पावली आनी ह्या तिसऱ्या सेटान 15-21 असो जिंकून ताणें भांगरा पदक जिंकले. सौरभ वर्मा हो राष्ट्रीय पांवड्या वयलो बऱ्यांतलो बरो खेळगडो आणि तेलंगणाचो हो जो एम थरून म्हणटा तो 20 वर्सांचो तरणाटो. ताणें हे भांगरा पदक जिंकून राष्ट्रीय पांवड्यार आपली छाप सोडली. दुसरी एक म्हत्वाची बातमी म्हटल्यार जी वुमन्स सिंगल आज बॅडमिंटनाची झाली तातूंतय एक बरो उलटफेर पळोवपाक मेळ्ळो. उलटफेर म्हणच्या परस राष्ट्रीय पांवड्यार बरे खेळगडे वयर सरपाक लागले हे हाचे हे ताजे उदाहरण म्हणपाक शकतात. जी उत्तराखंडाची एक हरियाणाची बरी खेळगडी अनुपमा उपाध्याय जी ज्युनियर चॅम्पियन आसा नॅशनलाची, तिणें अदिती भट ह्या उत्तराखंडाच्या जी वुमन बायल खेळगडी आसा तिका हारयली. दोनूय सेट तिणें इजी जिंकले. हातूंत कंपेरिजन करपाची गरजच ना, कित्याक जी आमची अनुपमा उपाध्याय आसा तिणें एक दर्जेदार खेळाचें प्रदर्शन करीत दोनूय जे गेम आसा ते इजी जिंकले आनी भांगरा पदकाचेर आपलें नांव कोरलें. ह्यो दोनूय बातम्यो तुमकां आमच्या 7च्या बुलेटिनांत पळोवपाक मेळटल्यो. सुशांतान आमकां नॅशनल गेम्सा बद्दल सांगलेलें आसता. ही विस्तारान तुमकां बातमी आमची पळोवपाक मेळटली 7 PM बुलेटिनां. आतां आमी वचूया गौरीश परब आमोणकारा कडेन. गौरीश, आयची म्हत्वाची बातमी. आयज माताना सालदानाची 75वी जयंती आशिल्ली तेन्ना फिशरमॅन कॉम्युनिटी रापोणकार एकवट संघटना वतीन सिमोईज जो आसा ताणें एक वक्तव्य केलें की माताना सालदाना आशिल्लो तो गोंयच्या पर्यावरणा खातीर खूब झडटालो. तेजी 40 वर्सांचें योगदान तेणी पर्यावरणा खातीर दिलें. तशेंच तो पर्यावरण मंत्री आशिल्लो तेन्ना जे कितें प्रोजेक्ट गोंयान येता ते तो नाकारतालो. पूण आयज सागरमाला प्रकल्प आसूं किंवां रेल्वे दुपेटीकरण आसूं, MPT पोर्टावयचो विशय आसूं किंवां मोले अभयारण्य वायल्ड लायफ सेंच्युरी जी आतां ह्या विशय चालू आसा, अशे जे प्रकल्प जितून गोंयच्या सैमाचेर हावळ येवपाक शकता तो जर आशिल्लो जाल्यार ह्या प्रकल्पांक तो विरोध करता आशिल्लो अशें सिमोईजान म्हटलां आनी सरकाराचेर टिका केलेली आसा. तर ही एक न्यूज आयची आसा. गौरीशानय आयज आमकां बरी म्हत्वाची बातमी दिल्ली आसा. आतां आमी पळोवया ऐश्वर्या कितें सांगता तें. ऐश्वर्या, आयज धारबंदर तातोडी वाठारान बसीचो एक एक्सिडंट जालो. कितें जालें खंय की बसी फुड्यान चलयताना मदीं गाय येयली, सो तिचो जीव वाचोवपाक ताणें सायडीक घेतलेली. सो तेन्ना नियंत्रण सुटलें तेज्या चलयताना गाय हातींतले आनी ती बस पलटी पडली. सो त्या लागून जितली बसींनी पॅसेंजर आसलेली पळय तितल्यान दुखापत जाला. सो तांकां आतां हॉस्पिटलान उपचारा खातीर घातलां. इतलेंच. हालीं अपघाताचें जें प्रमाण आसा तें वाडत आसा आनी ही एक दुख्खाची गजाल जावन आसा आनी हाचें नियंत्रण हाडपाची गरज आसा. तर आतां आमी वचूया आमचे एंकर संजना अंजुनकरा कडेन. संजना, आयची बातमी.
आयची जी बातमी आहा ती खूब बरी आसा. कदंबा महामंडळान डिजिटलाच्या वाटेन आतां पावलां मारपाक सुरवात केल्या. ही सिस्टम फुडल्या 2 ते 3 म्हयन्या भितर चालीक लागतली अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणिल्लें आसा. ते पणजे हांगा 43वी कदंबा महामंडळाची एनिवर्सरी निमतान उलयताले. आनी तशेंच राष्ट्रीय खेळा सर्ती उपरांत दर एका वाठारांत ईवी बसीस चलतल्यो अशी म्हायती मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी दिल्ली आसा. दुसरी खबर म्हणल्यार जी आसा ती रेंट कॅब जे ओनर्स आसा तांकां लागून आसा. सीएमान म्हणिल्लें आसा की पर्यटकांनी येरादारीचे नेम पाळचे, सोरोप येवन गाडी चलोवची न्हू. आनी सोरोप येवन गाडी चलोवन जर अपघात जालो जाल्यार गरज पडल्यार रेंट कॅब कोण धनी आसा तांचेरूय कडक कारवाय जावपाची शिटकावणी सीएमान दिल्ली आसा. संजनान आतां आमकां 2 बऱ्यो म्हत्वाच्यो बातम्यो दिल्या आनी ह्यो बातम्यो तुमी विस्तारान पळोवपाक विसरूं नाका आमच्या 7 PM बुलेटिनान. आतां आमी वचूया समीपा कडेन. समीप, आयच्या दिसाची म्हत्वाची आयच्या दिसा एक रिव्ह्यू मिटींग जाली नॅशनल गेम्साच्या उक्तावणाची. 26 तारखेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तुकी उक्तावण जाता आणि इनॉग्रेशन आणि बाकीचे कोण प्लेयर्स येतात त्यांना कशी फॅसिलिटी दिवप आणि त्यांना त्रास जावंक जायना हे देखून एक रिव्ह्यू मिटींग घेतली. आता महत्वाची गजाल म्हणजे ग्रँड ओपनिंग असे करपाचे ठरायला नॅशनल गेम्साचे. आणि गोयची जी नामनेची गायिका असा हेमा सरदेसाय आणि सुखविंदर सिंग हे मनरिजवण करतले. बरं व्हडलो ड्रोन शो बी असं किती असतो आणि टॉर्च रिले आता भोवता गोंयभर. आणि टॉर्च रिले ती मागीर जेव्हा उक्तावण येतं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ऑफिशियली उक्तावण करतलो नॅशनल गेम्साचे त्यांना टॉर्च रिले त्यांचे त्यांना हँड ओव्हर करचे असता. तर गोयातर्फे कातिया कोयलो हिणी ती टॉर्च हँड ओव्हर करची अशी सुचोवणी गोंय सरकारान इंडियन ऑलिंपिक्स असोसिएशनाक बरयला. जाल्यार भारताच्या वतीन निरज चोप्रा टॉर्च हँडल करतलो. मागीर खुबशे हे आता प्लॅनिंग म्हणटा ते मॅच जाल्लो असा खरो. टायम कमी पडलेल्याक मातसो सरकार बोवाळ झाला हितून. आता खंय तरी सगळी ही रिव्ह्यू मिटींग घेऊन जाग्यार घेतला. आता गोंय म्हणटा ते 6 क्लस्टरांनी हे केला. गेमी म्हणटा ते फक्त पणजे आणि मडगांवूच जायना, पेडण्या जातल्यो, म्हापशा पेड्यान जातल्यो, फोण्या जातल्यो, मडगांवां जातल्यो. देखून गोंय म्हणटा ते 6 क्लस्टरांनी डिवायड केला. तितून म्हणटा ते सगळे कोण SP म्हणटा ते सगळे ते हेड करतले सगळे. आणि मागीर म्हणटा ते त्यांना हे दिवप मेडिकल फॅसिलिटी दिवप 24 hours किती एमर्जन्सी झाल्यावर त्यांना तातडीने करप फक्त GMC डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी. आणि अशो साबार गजाली आयज सगळ्यो जाग्यार घातले. हेजे सगळे डिस्कशन झालं आणि सगळे बुकलेट बिकलेट सगळं गायडलाईन काढला हॉटेलाक लागून हेका लागून ट्रान्सपोर्टाक लागून आणि जेवणा खाणाचे त्यांचे सगळे एकूण ह्यो व्यवस्था जाग्यार घातलेले असतात. आता दुसरोच परत एक विषय येतात तो स्क्वे मार्शल आर्ट म्हणतात तो हंगासर भानगड झाला. स्क्वे मार्शल आर्ट ह्या नॅशनल गेम्स खेळटले काय ना हाजेर एक प्रश्नचिन्ह जावन राहला. हेज्या बद्दल आम्ही मंत्री गोविंद गावडे विचारले खेळा मंत्री. तर म्हणता की ते 2 संघटना असतात हितूतल्यो. ह्या 2 संघटनांच्या भितर कोफुसा जाल्ल्यान हंगासर सगळे हो स्क्वे मार्शल आर्ट्साचो प्रश्न अडकून पडला. आता पहिली संघटना गोविंद गावडे म्हणतात पण पहिली जी संघटना असली ती ऑथोराईज जा म्हणतात त्यांचे. ह्या दुसरी संघटनाचे किती तरी भानगड जाल्यार हो विषय कोर्टात गेला म्हणतात ते. दोघां भितर कॉम्प्रोमाइज करपाचे काम चालू असा म्हणतात. सरकाराक म्हणतात कसं करून हो स्क्वे मार्शल आर्ट म्हणतात तो करूकच जाय. देखून सरकार एक फुडाकार घेता त्यांच्या भितर कॉम्प्रोमाइज करपाक. तुम्ही हे करात संघटना भितर तुम्ही समंजस करात आणि तुम्ही हो खेळ असा तसोच हे करून दौरात म्हणून त्यांच्या बाकीचे खेळगडे जे कोण प्रॅक्टीस करतात त्यांच्या मागीर निराशा जावंक जायना त्यांची. आणि म्हणता फुडलो डिसिजन किती आहा पळय ते सगळे स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि मागीर ही आमची इंडियन ऑलिंपिक्स असोसिएशनचे आहा म्हणतात. तरी पण म्हणता गोंय सरकार आपल्या परीन हे करता म्हणता यत्न करता म्हणता. मागीर आयज चीफ मिनिस्टरान स्वयंपूर्ण चवथ बाजार म्हणटा तो किती लॉन्च केला. आयज हो एक प्लॅटफॉर्म ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्माचे बायलां जे आपले किती तरी घरान जे खाद्यपदार्थ करतात चकरी नेवऱ्यो शेव बी तसले म्हणत हस्तकला हँडीक्राफ्ट्स करतात ते ऑनलाईन त्यांना विकपाक मेळटले स्वयंपूर्ण ई बाजार ह्या पोर्टला वरवीं. तर त्यांना एक बरी माची घेऊन दिली. आणि हेजेर उलयताना सांगले दसऱ्याक तुम्ही पहिला आसत बायलान आमकां राज्याचे निंबून रावचें पडटालें रोजां खातीर. रोजां सगळीं बेळगांवच्यान बी येतालीं. आतां चीफ मिनिस्टर म्हणटा काय पयलीं 100% गेल्या वर्सा कितके दसरे जाले सगळे दसऱ्यांक
गेले फावटी भायल्यान सगळीं रोजां येतालीं, पूण ह्या फावटी गोंयकार खंय तरी रोजां पिकयता आनी आयज रस्त्याच्या कोनशा कोनशा काय विकत भरला. हेजो अर्थ कितें? गोंयकार शेतान देंवतात आनी गोंय स्वयंपूर्णच्या वाटेक चल्ला. मागीर आमी सीएमांक टायगर रिजर्वाचेर प्रश्न विचारलो. काल हियरिंगाक येवपाची आसली, राज्य सरकारान एक्सटेंशन मागलेले, हो नोटिफिकेशन आसा तो टायगर रिजर्व डिक्लेअर करचो म्हणून, ती आयज मुदत सोंपता आनी काल ती हियरिंगाक येवपाक जाय आसली. डेट एक्सटेंशनाची तेंच्यांनी घातलेली एप्लिकेशन अर्ज घातलेलो, पूण सरकारान ते भायर मारलो तो सरकाराचो अर्ज आनी तेंकां एक्सटेंशन दिवंक ना. हाचेर मुख्यमंत्र्यांनी विचारलें, मुख्यमंत्री हेजेर जाप काडूंक ना. तेणी म्हटलें हो विशय एजी कडेन उलयल्या उपरांत, तेका कन्सल्ट केल्या उपरांतच आमी हांव हेजेर कमेंट करतलो म्हणून इतलेंच. समिपान आमकां तीन बातम्यांची बऱ्यो सांगल्या, एक नॅशनल गेम्स, दुसरी म्हळ्यार शेतकऱ्यांचो विशय, आनी जो तिसरो आसा तो म्हणल्यार आमकां स्वयंपूर्ण जावन कशें हें करपाक जाय, आतां ते शेतकार शेतांत देंवले तेजेर सांगलेले आसा. आनी ह्यो तिनूय तुमी जे मुद्दे आसा ते विस्तारान पळोवचे आमच्या 7 PM बुलेटिनांत. तर आतां आमी वचुया आमचे रती जे डिजिटल माध्यमांतल्यान तुमचे कडेन ब्रेकींग पावपाचो पुरेपूर यत्न करता, तेजे कडेन जाणून घेवया की आयची म्हत्वाची ब्रेकींग खंयची आसली. आयज एक एक्सिडंट जालो, तो म्हणल्यार दारबांदोडे हांगा एक मिनी बस ओवरटर्न जावन म्हामार्गाचेर पडली आनी ह्या एक्सिडंटान 10 प्रवाशी जखमी जाले. आनी हो एक्सिडंट कित्याक जालो म्हटल्यार थंयसर खंय रस्त्याचेर खुबश्यो गायो बसोन आसल्यो आनी ड्रायव्हरान अचानक ब्रेक मारिल्ल्या कारणान ही बस ओवरटर्न जाली आनी 10 लोक जखमी जाले. तेंकां सद्या हॉस्पिटलान दाखल केला, तेंचेर उपचार सुरू आसा. तशेंच नॅशनल गेम्साच्या बद्दल तुम्ही सगळ्यो अपडेटी ऐकल्यातूच. एक बरी गजाल म्हटल्यार सीएमान कात्या कोहेलोक मोदींकडे टॉर्च रिले हँड ओवर करपा खातीर तांचे नाव सुचयला. तशेंच आतां मोदी 26 तारखेक गोंयान येवपाचे आसा, ह्याच कारणा खातीर वाहतुकीन कांय बदल जातले आनी हाचे रिलेटेड अपडेट आमी आमच्या सोशल मिडियाचेर घातल्या, ती तुमी जरूर पळोवपाची आनी जाणून घ्या की खंयचे रस्ते बंद आसतले आनी खंयचो पर्यायी मार्ग आसतलो तो. तशेंच आमी प्रत्येक आमच्या सोशल मिडियाचेर अपडेटी घालतूच आसतात. आमच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांक तुमी फॉलो करात आनी आमच्या वॉट्सॲप चॅनलाकूय तुम्ही फॉलो करा. तसेच आमच्या दैनिक गोमंतक वेबसायटीक तुम्ही परत परत विजीट करा. आमच्या यूट्यूब चॅनलाकूय फॉलो करात. आणि आता सध्या ऑक्टोबर महिनो सुरू असा आणि गोयात सध्या तापमान खूप वाढलेलो असा, तर स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी पियात आणि पळत राहात दैनिक गोमंतक TV. थँक्यू. रतीन, आमकां ज्यो म्हत्वाच्यो ज्यो ब्रेकींग आसलेल्यो त्यो सांगलेल्यो आसा आनी जे आमचे सब एडिटर, एंकर्स, रिपोर्टर हे सगळ्यांनी आमकां बारीकसो नियाळ न्यूज रूम बुलेटिनांतल्यान दिला, पूण तुमी आमचे मुजरत विस्तारान ज्यो बातम्यो आसा त्यो 7 PM बुलेटिनांत पळोवपाक विसरूं नाकात. हांव उशा जरावकर, यश सैत. न्यूज रूम अपडेट बुलेटिनान, पूण उपरांत त्यो बातम्यो शिजोवपाचें काम आमचे न्यूज सब एडिटर करतातूच. आयज गोंयांत कितें घडलें? आयज पणजेन खुबश्यो घडामोडी जाल्यात. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले, गोंय हे शांतीप्रिय राज्य जावन आसा. रिपोर्टर आमचे कडेन खबर हाडीच आसता, ज्या कडेन न्यूज येत आसतात. वातावरणाची चाचणी करून ते परत येतले. चंद्रार जमीन घेवपी आमकां म्हणजे खूप व्हडली व्हडली नांवां आमी आयकल्यात आसतली. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन केन्ना इन प्रोपर आमकां पळोवंक मेळटले, केन्ना ब्लूम जातले. गोंयांत क्राईम रेट वाडला, 24 वरां गोंयांत वेगळ्या 3 कोटी मेळ्ळा. फुडलो तपास चालू आसा. ग्रामसभेन हे कितलेशेच फावटी विशय येयलो. गोमंतक टुडे 7 वरांचेर बुलेटीन पळोवपाक विसरू नका. तर अश्यो प्रत्येक अपडेट्स घेवपा खातीर आमच्या सगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांक फॉलो करा. युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर येणाऱ्या खबरां खातीर पळत रावात गोमंतक TV.